बाहेरून हे मक्याचे दाणे यायचे आमच्या कंपनीमध्ये. मग म्हटलं की आपणही काहीतरी असा छोटासा उद्योग सुरू केला तर बरं होईल. आता मला ह्या मक्यामध्येच अजून पुढे काहीतरी करायचे की जेणेकरून माझ्यासारख्याच महिला इथे काम करतील आणि त्याही पुढे जातील आणि एक सक्षम अशी नारी बनवायचं माझं एक स्वप्न आहे. आम्ही लॉकडाऊनमध्ये घरात बसून होतो, मक्का चालू झाल्यामुळं आम्हाला 4 पैसे भेटतात. लॉकडाऊनमध्ये आम्हाला काय काम नव्हतं, मुकडे बसलेले होते, लय त्रास होत होतं पैसेचा पण. पण ताईने इकडे ते काम केले म्हणून आम्हाला काम पण भेटले, पैसे भेटते, आमच्या घरी पण चांगला भेट संसार होते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. पतीच्या निधनानंतर खचून न जाता कष्टानं आणि जिद्दीनं छोटं असलं तरी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या खेड तालुक्यातील यशस्वी उद्योजिका जयश्री साकोरे यांची प्रेरणादायी कहाणी आज आपण पाहणार आहोत. त्यांच्या या व्यवसायामुळे या ठिकाणी असलेल्या 25 महिलांना देखील रोजगार उपलब्ध झालेला आहे. हा व्यवसाय नेमका कसा आहे, हा व्यवसाय कसा चालतो, सर्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. माझं लग्न जे आहे ते 2002 झालं. पुढे 2006 माझ्या पतीचं अपघाती निधन झालं. त्यानंतर थोडंसं परिस्थिती थोडीशी खालावली होती, खचल्यासारखं वाटत होतं. पण आईने माझ्या मला एक उमेद दिली की बाळा तू शिक्षण कर, पुढे स्वतःच्या पायावर उभी राहा, कारण शिक्षणाशिवाय काहीच नाही आहे. नंतर मग आईचं म्हणणं मला पटलं, मग मी शिक्षण घेतलं पुढे, कारण माझं 11वीतूनच लग्न झालं होतं. गरीब परिस्थिती असल्यामुळे मला काही आईवडिलांनी शिकवलं नव्हतं पुढे. नंतर मग आईने थोडंसं सपोर्ट केल्यामुळे मग मी शिक्षणाला परत सुरुवात केल्यानंतर 12वी केली, DEDही केलं, त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं. पण शासनाने शिक्षकांची भरती काही काढली नाही. मग काहीतरी केलं पाहिजे होतं, कारण 2 मुलींची जबाबदारी माझ्यावर होती. कारण त्यांना आपण काहीतरी त्यांचं पालनपोषण करण्यासाठी आपल्याला काहीतरी उत्पन्नाचं साधन हवं होतं. मग काय झालं, त्याच काळामध्ये नंतर SEZ प्रकल्प आमच्या गावामध्ये आला. पुढे MIDC झाली, मकेची कंपनी एक न्यूमेन इंडिया सोल्युशन म्हणून आमच्या गावामध्ये कंपनी झाली. तिथे मला एक सुपरवायझर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यातून पुढे मला असं वाटलं की बाहेरून हे मकेचे दाणे यायचे आमच्या कंपनीमध्ये. मग म्हटलं की आपणही काहीतरी असा छोटासा उद्योग सुरू केला तर बरं होईल. मग त्या विचाराने मग मी हा एक उद्योग, छोटासा उद्योग सुरू केला. या ठिकाणी माझा मी उद्योग सुरू केलेला आहे. मग इथून सुरुवातीला काय होतं, शेतकऱ्यांकडून मका येते, मका मग ह्या महिला सोलतात, सोलल्यानंतर मग याचे दाणे काढले जातात. साधारणपणे प्रत्येक महिला 100 किलोपर्यंत दाणे काढते आणि प्रत्येकीला त्यातून 4 पैसे मिळतात. आणि ह्या घर बसल्या बसल्या काही त्यांच्याकडे दुसरं काही उत्पादनाचं साधन नव्हतं किंवा दुसरं काही काम नव्हतं, तर त्या महिलांना इथे रोजगारही मिळतो. आणि या ठिकाणी आळंदी म्हणजे हा जो परिसर आहे हा माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आणि आळंदी या क्षेत्रामध्ये एक छोटंसं हे आश्रम आहे, हा आश्रमाचाच भाग आहे. गणेश महाराज ते असतात, त्यांनी मला ही जागा उपलब्ध करून दिली आणि म्हणून मी ते चांगल्या प्रकारे हे काम करू शकते. पुढे हे दाणे जे आहेत, साधारणपणे आम्ही 1 दिवसाला 1.5 ते 2 टन इतके दाणे काढतो. आणि पुढे एक युनिटी ॲग्रो म्हणून कंपनी आहे, भूमी ॲग्रो म्हणून जवळच एक कंपनी आहे. या कंपन्यांना आम्ही हे दाणे प्रोव्हाइड करतो. त्या तिथे नंतर ते पुढे फ्रोझनची प्रक्रिया करतात आणि पुढे मग ते पाठवतात. म्हणजे आमचं हे कंपन्यांसाठी जे फ्रोझन फॅक्टरी आहे त्यांच्यासाठी हे आमचं रॉ मटेरियल म्हणून आम्ही हे दाणे देत असतो. यातून शेतकऱ्यांनाही त्यांच्या मकेला हमी भावाने काय होते की त्यांनाही एक ठिकाण मिळतं की या ठिकाणी आपण मका देऊ शकतो. आणि शेतकऱ्यांना आम्ही बियाणे देतो, त्याच्यातून मग ते आम्हाला या ठिकाणी आणून काय करतात की मका तयार झाल्यानंतर ते आणून देतात. त्याच्यावर मग पुढे आम्ही त्यांना योग्य तो जो भाव असतो तो भाव देतो, त्यामुळे शेतकऱ्याला 4 पैसे मिळतात आणि त्याचाही तो फायदा होत असतो. या ठिकाणी 25 ते 25 पर्यंत महिला काम करतात. आळंदीपासून 1-2 किलोमीटरवर अंतरावर हे लक्ष्मीनगर म्हणून परिसर आहे, या ठिकाणच्या महिला काम करतात तिथे. आणि ज्या वेळेला हे लॉकडाऊनचा काळ होता त्यावेळेला कुणालाही कामं नव्हती, परंतु हे आमचं थोड्या एका प्रमाणामध्ये काम चालू होतं. त्यावेळेला महिलांना त्यातून रोजगार मिळत होता आणि त्यांच्याकडं काहीतरी उत्पन्नाचं साधन होतं. की ज्या काळामध्ये सगळे घरात होते त्यावेळेला आम्ही थोडं का होईना काम करत होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या महिला मला काम करू लागत आहेत आणि त्यांच्यामुळेच मला हे मी जे आहे ते करू शकते. कारण यांचा जर सपोर्ट नसेल तर मी काहीच करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ह्या महिलांचा सपोर्ट. आणि त्या खूप आनंदाने काम करत असतात आणि अगदी सकाळी लवकर उठून
की ते 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करतात. आता मला ह्या मकेमध्येच अजून पुढे काहीतरी करायचे. पुढे जसं आता मी दुसऱ्या कंपन्यांना हे दाणे पाठवते, तसं मला माझा छोटासा उद्योग एक सुरू करायचा आहे की जिथे मी स्वतः प्रक्रिया करेल आणि पुढे पाठवेल आणि सगळ्यांना ह्याच्यातून एक उद्योगाचं म्हणजे किंवा रोजगाराचं एक साधन म्हणून मला सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे की जेणेकरून माझ्यासारख्याच महिला इथे काम करतील आणि त्याही पुढे जातील आणि एक सक्षम अशी नारी बनवायचं माझं एक स्वप्न आहे. माझ्याकडे सगळ्या महिला आहेत आणि ह्या महिला इथेच काम करून त्यांचं स्वतःचं स्वतः म्हणजे त्या पण स्वतः काहीतरी कमवतात ते याचा एक आनंद आहे मला. लॉकडाऊनमध्ये इथं आमच्या वस्तीवर काही काम नव्हतं. लॉकडाऊनमध्ये मका चालू झाली त्या ताईनं मकाचं काम इथे चालू केलं, त्याच्यामुळं आम्हाला 4 पैसे मिळते. आम्ही लॉकडाऊनमध्ये घरात बसून होतो, मका चालू झाल्यामुळं आम्हाला 4 पैसे भेटते. आम्ही मकाचं काम करतो व्यवस्थित, व्यवस्थित माल येऊन पडतं इथं आणि मेन म्हणजे इथं आमचा टाईम पण जातो. आम्ही दिवसभरामध्ये 80-90 किलो 100 किलो मका सोलू शकतो इथं, त्याच्यामुळं आम्हाला पण समाधान वाटतं. त्याच्यामुळं आम्ही ताईचे आभारी आहे. घरच्या लॉकडाऊनमध्ये घरचे कामं सगळे माझे सगळे बंद झालेले होते, ह्या मकामुळं मला हातभार झाला, ह्या ताईचे मला आभार आहे. लॉकडाऊनमध्ये आम्हाला काय काम नव्हतं, मुकडं बसलेले होते, लय त्रास होत होता पैशाचा पण, पण ताईने इकडे ते काम केले म्हणून आम्हाला काम पण भेटले, पैसे भेटते, आमच्या घरी पण चांगला भेट संसार होते आणि चांगली पगार होती आमची तिच्यात महिन्याची, तर चांगला सगळं खर्च विचार चांगला निघते आमचं रोजचा काम भेटल्यावर. आणि आमचे होते 200-250 किलो मका रोजचे काढते आम्ही. चांगला असा काम आम्हाला भेटले तर आमच्या घराचा संसार चांगला चालते.